Me, Dr. V.M. Bukhtar, retired Joint Commissioner, Disease Investigation Section on Pune, and ex-chairman, Disciplinary Committee, Veterinary Council of India, New Delhi. Sir, खरं सांगायचं म्हणजे मागच्या 3 वर्षापासून मी व्हर्टिगो या आजाराने त्रस्त होतो. मागील साधारणतः ऑगस्ट 2016 मध्ये मी आपल्या क्लिनिकमध्ये येऊन आपल्याला हिस्ट्री पूर्ण सांगितली. आपण मला योग्य तो उपचार दिलेला आहे आणि आज जवळजवळ 7-8 महिने होत आहे. तर मला या औषधोपचारानं जवळपास 90-95% फरक पडलेला आहे. आता मला काही चक्कर येत नाही, थोडंसं रिलॅक्स वाटतंय. परंतु ज्यावेळेस मला व्हर्टिगोचा अटॅक यायचा त्यावेळेस मला असं म्हणजे जमिनीवरून किंवा व्हेकलवरून फेकल्यासारखं व्हायचं, उलटी व्हायची आणि बऱ्याच वेळेस म्हणजे लूज मोशन व्हायचं. मी अनेजी झाल्यामुळे मला पडून राहायचं, मी पडून राहायचो आणि त्यामुळे मला फार हा त्रास होता. परंतु आपल्या क्लिनिकमध्ये आल्यापासून हा माझा त्रास जवळजवळ 90% कमी झालेला आहे आणि मला आता बरं वाटतं आहे. तर मला वाटतं की आणखी 1-2 महिने जर औषधोपचार असाच चालू राहिला तर मी 100% पर्यंत बरा होईल याची मला खात्री आहे. धन्यवाद. थँक्यू.